जो परत्पराच्या गुप्तस्थळी असतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवतो, कारण तो पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझवर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल. त्याची सत्य ढाल व कवच आहे. काळ रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळखात फिरणारी मरी, भर दोन प्रहरी, नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजू सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निजधाम केले आहेस. यास्तव कोणतेही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबू जवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझविषयी तो आपल्या दिव्य दूतास आज्ञा देईल. तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यास तुडवीत चालशील. त्याचे प्रेम मजवर आहे म्हणून मी त्याला मुक्त करील. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी निर्भय ठेवेन. तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन. संकट समय मी त्याच्या जवळ असेल. मी त्याला मुक्त करील, मी त्याचे गौरव करील, त्याला मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करील, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवील. आमेन. मैं खुदा बनने शुरू मेरे बिन मैं
सूली
आणि या सायंकाळच्या भक्तीमध्ये आम्ही आलेले आहोत. वास्तविक पाहता हा शांत शनिवार आम्ही स्तुती आराधना, गीत आराधना किंवा प्रेज अँड वर्शिप यासाठी समर्पित करतो. परंतु या वेळेला देखील एक छोटासा संदेश असावा अशी इच्छा काहींनी प्रकट केली, म्हणून ह्या संदेशाचं ह्या ठिकाणी प्रयोजन आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, संपूर्ण पवित्र सप्ताह तू आम्हाला चालवलेला आहेस. सोमवार, मंगळवार, बुधवारची सायंकाळची भक्ती, त्यानंतर मौंदी गुरुवारची भक्ती, आणि बापा विशेष प्रकारे उत्तम शुक्रवार प्रभू श्री ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील सप्तोद्गारावरील प्रवचन, हे बापा परमेश्वर, या सर्व भक्ती तू आम्हाला दिल्यास, आम्हाला आशीर्वादित केलंस, आम्हाला धीर धैर्य आधार दिलास, या सर्व बिकट परिस्थितीमध्ये विश्वासात टिकून राहणारी कृपा पुरवलीस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, इतका स्तुती करतो. हे बापा, या समयी विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करत आहोत सर्व तुझ्या पवित्र जनांसाठी, ख्रिस्ती लोकांसाठी, बापा सर्व मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. बापा, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भरलेला आहेस, भरत आहेस, आणि इथून पुढेही भरणारा देव आहेस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. विशेष प्रकारे बापा परमेश्वरा, चर्चमधील मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीचं तू ह्या महामारीपासून, या महारोगापासून बापा परमेश्वरा, मोठ्या आजारापासून, रोगापासून तू संरक्षण करत आहेस, हे बापा परमेश्वरा. आणि प्रभू, हा जो COVID-19 कोरोना व्हायरस हा जो आजार आहे, हा जो रोग आहे, ही जी साथ आहे बापा परमेश्वरा, यापासून आजपर्यंत प्रत्येकाला सुरक्षित ठेवलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, कोणालाही विश्वासात डळमळीत होऊ देऊ नको, प्रत्येकाला सांत्वन दे बापा परमेश्वरा, प्रत्येकाला सामर्थ्य दे. आणि प्रभू बापा, प्रत्येकाने आधारासाठी फक्त तुझ्याकडे पाहावा असं होऊ दे, घाबरून जाऊ नये बापा परमेश्वरा, भयग्रस्त होऊ नये, गलित गात्र होऊ नये, पॅनिक होऊ नये, चिंताक्रांत होऊ नये, काळजीने बापा परमेश्वरा त्रस्त होऊ नये. म्हणून प्रभू, प्रत्येकाभोवती तू तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेव आणि प्रत्येकानं खात्री दे की मी एकटा नाही, माझ्या अवतीभोवती देवाने दिव्यदूतांचा पहारा ठेवलेला आहे. माझ्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून काय झालं, परंतु ते आहेत. आणि प्रभू, हा विश्वास दे, ही खात्री दे. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा, या संपूर्ण कोरोना व्हायरस या लढ्यामध्ये आमचा देश बापा परमेश्वरा एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहे. आमचे पंतप्रधान, आमचे मुख्यमंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि बापा सर्व यंत्रणा यासाठी कार्यरत झालेली आहे. प्रभू, त्यांना तू योग्य निर्णय क्षमता देत आहेस, प्रत्येकाला आरोग्य देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो बापा. या समय विशेष प्रकारे आम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी प्रार्थना करीत आहोत, फार मोठा ताण त्यांच्यावर आहे. हे बापा, संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट आम्ही तुझ्यापुढे घेऊन येत आहोत बापा. त्यांचा पाठीराखा तू हो बापा, त्यांचं संरक्षण कर. या देशाचं, या राष्ट्राचं संरक्षण करत असताना, लोकांना बापा शिस्तीचे धडे देत असताना तू त्यांचं सांभाळ आणि प्रतिपाळ कर. त्यांच्या कुटुंबांना तू राख, सांभाळ.
या समय विशेष प्रकारे हे बापा आम्ही प्रार्थना करीत आहोत. जे सर्व डॉक्टर्स आहेत, सर्व नर्सेस आहेत, सर्व मेडिकल स्टाफ आहे, लॅबमधील लोक आहेत, प्रभू जे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या कोरोना व्हायरसच्या लढ्यामध्ये सामील आहे, सहभागी आहे, प्रभू ह्या लोकांसाठी, ह्या प्रत्येकांसाठी आमची तुझ्याजवळ प्रार्थना आहे. अतिशय जोखमीचं काम पार पाडत आहेत, आपला जीव धोक्यात घालून हे काम पार पाडत आहेत. प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की अशा या भयंकर दुर्धर परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाची काळजी न करता हे सर्व मेडिकल स्टाफ बापा ही आरोग्य सेवा पार पाडत आहेत. प्रभू एक अभेद्य कवच त्यांच्या भोवती असू दे, कुठल्याही प्रकारची रोगराई त्यांच्याजवळ येऊ देऊ नकोस. त्यांचं हे समर्पण, त्यांचा हा स्वनाकार, त्यांचं हे बापा परमेश्वरा विशेष प्रकारे स्वतःला झोकून देऊन काम करण्याची पद्धती प्रभू त्यांना तू सहाय्य कर बापा, सहाय्य कर बापा. आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत बापा. ही ऑनलाईन भक्ती पुन्हा एकदा तू आम्हाला दिलीस, आम्ही बापा गीत आराधनेमध्ये राहणार आहोत. आम्ही बापा परमेश्वरा तुझी स्तुती आणि धन्यवाद करणार आहोत. आणि म्हणून प्रभू आज आम्हाला तू विशेष प्रकारे तुझी कृपा दे. धनतानारा प्रेम प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणत आमच्या स्वर्गीय बापा आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत, तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हा परीक्षेत ना ताण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रियांनो, आजचे प्रतीक वचन आहे कलसेकरासपत्र अध्याय 2 आणि वचन 14. कलसेकरासपत्र अध्याय 2 आणि वचन 14. आपल्या विरुद्ध विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. ऋणपत्र खोडले. आजचा विषय आहे कर्जबाजारी. ह्या लहानशा संदेशाची सुरुवात एका गोष्टीने, एक सत्य घटनेवर आधारित ही गोष्ट आहे, त्याने आम्ही करणार आहोत. आणि देवाचे महान सेवक डॉक्टर बिली ग्रॅहम यांनी हे उदाहरण दिलेलं आहे. प्राचीन काळची गोष्ट आहे. पाचवा चार्ल्स राजा याने एका धनाढ्य व्यापाऱ्याकडून बरेच कर्ज काढले होते. कर्जाची मुदत संपल्यावर त्या धनाढ्य व्यापाऱ्याने राजाकडे निरोप पाठविला, परंतु वस्तुस्थिती अशी होती की एव्हाना राजा कंगाल बनला होता.
कर्ज फेडण्यास त्याच्याजवळ काहीच नव्हते. तो आर्थिकदृष्ट्या असमर्थ बनला होता. व्यापाराने राजाला मोठी मेजवानी दिली. स्वतःच्या घरामध्ये वाड्यामध्ये राजाला मोठी मेजवानी दिली, आमंत्रित केला. राजाबरोबर सर्व पाहुणे देखील उपस्थित झाले. पंचपक्वानांची ताटे समोर आणण्यापूर्वी व्यापाऱ्याच्या समोरच्या मेजावर एक मोठी परात आणून ठेवण्यात आली. टेबलावर एक मोठी परात आणून ठेवली आणि त्या परातीत एक छोटीशी पणती ठेवलेली होती. एक दिवा बत्ती ठेवलेली होती. व्यापाऱ्याने खिशातून कर्जाचे दस्तऐवज बाहेर काढले. राजाला अतिशय चिंता आणि काळजी वाटत होती. तो घाबरून गेला होता. त्याचं राज्य आता व्यापारी हिरावून घेणार अशी त्याला भीती होती. राजा भिकारी होणार याची त्याला भीती होती. आणि सर्वत्र स्तब्धता होती. राज्याचे सर्व प्रधानमंत्री एकमेकांकडे पाहत होते. राजाही तसा तयारीत आला होता. काय बोलायचं त्याने आपल्या मंत्र्यांबरोबर चर्चा केलेली होती. विनंती अर्ज करायचा, आणखीन मुदत वाढून घ्यायची, या प्रकारचं बोलणं ते करणार होते. व्यापारी राजाकडे पाहत आहे, मंत्र्यांकडे पाहत आहे, एकमेकांकडे सर्वजण पाहत आहे. अशा ह्या गंभीर क्षणाला काहीतरी बोलावं म्हणून राजाच्या मंत्र्याने तोंड उघडले. व्यापाऱ्याने हात वर करून त्यांना थांबवलं. दस्तऐवज त्याने पाहिले, काढले आणि सरळ त्याने ते दस्तऐवज त्या पंक्तीवर धरले, त्या दिव्यावर धरले आणि एक 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 करून सर्व दस्तऐवज त्याने जाळून टाकले. सर्व दस्तऐवज राजाला कळून चुकले. व्यापाऱ्याने कर्ज माफ केलेले आहे हे पाहून राजाचे अंतकरण कृतज्ञाने भरून आले. तो मोठमोठ्याने हमसाहमशी रडू लागला. आपल्या जागेवरून उठला, त्याने व्यापाऱ्याला मिठीच मारली व तो हमसाहमशी रडू लागला. प्रियांनो, कर्जबाजारी राजा कर्जातून मुक्त झाला काहीही न करता. आपली कथा अशीच आहे. आपला जो निर्माण करता परमेश्वर देव त्याचे आम्ही कर्ज बाजारी झालो होतो. पाप, अपराध, दुष्कर्म, देवाच्या इच्छेविरुद्ध करणं हे सर्व कर्ज आमच्यावर होतं. आणि हे कर्ज फेडायसाठी आमच्याजवळ काहीच नव्हतं.
देवाने मागणी केली होती कर्ज फेडण्यासाठी एका निर्दोष निष्कलंक रक्ताची, परंतु आमच्या जवळचं अर्पण नव्हतंच. आमच्याजवळ काहीच नव्हतं, आम्ही कर्ज बाजारी. 2000 वर्षापूर्वी स्वतः परमेश्वर देवाने ते कर्ज फेडण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठवून दिला. त्याने आम्हा सर्वांचं कर्ज स्वतःवर घेतलं आणि वधस्तंभावर ते ऋणपत्र त्याने खोडलं, खिळून नाहीस केलं, रद्द केलं. कलसे 2:14 ते सांगत आहे. प्रियांनो, काल आम्ही उत्तम शुक्रवारची भक्ती केली, त्या वधस्तंभावर त्याने आपला प्राण सोडला आणि जाहीर केलं की तुमच्यावरचं कर्ज आता माफ झालेलं आहे. आम्ही काय करणार? आज आम्ही काय करणार? आम्ही त्याला मिठी मारू नये का? आम्ही हमसहामशी रडू नये का? आम्ही त्याच्या पाया पडू नये का? आम्ही त्याचे चुंबन घेऊ नये का? त्यानो ह्या कर्जाची शिक्षा नरक होता, नरक दंड होता. आज आठवण करा प्रियांनो, त्याने आमचं सर्व पाप स्वतःवर घेतलं आणि वधस्तंभावर जाळून भस्म केलं, ऋणपत्र रद्द केलं, खोडलं, छिळून त्याने नाहीस केलं, त्याचं उघड उघड प्रदर्शन केलं. आज कृतज्ञता अंतःकरणाने, कृतज्ञ अंतःकरणाने, उपकारांची जाणीव ठेवून आम्ही आमच्या प्रभूकडे पाहिलं पाहिजे आणि त्याची स्तुती आराधना केली पाहिजे. आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. त्या सूत्रकर्त्याप्रमाणे म्हणा, हे प्रभू माझं मुख चांगलं उघड आणि ते तुझ्या स्तुतीने भर. त्याची स्तुती करा प्रियांनो. कर्ज माफ झालेला आहे, कर्ज माफ झालेला आहे आणि देवाने आमचा स्वीकार केलेला आहे. परमेश्वर देवाने आमचा स्वीकार केलेला आहे त्या प्रभू श्री ख्रिस्तामुळे. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात आणि त्याची स्तुती करूयात, आराधना करूयात, गीत गाऊयात, प्रभूला उंचावूयात. आज प्रभूला आम्ही देण्यासारखं एवढंच आहे, त्याची स्तुती आराधना, त्याची उपकार स्तुती, त्याचा आभार रूपी त्याला आभार रूपी यज्ञ अर्पण करायचं. ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ त्याला अर्पण करायचं. प्रभूला धन्यवाद असतो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, आम्ही कोण होतो? आम्ही कर्जबाजारी होतो. आम्हाला तू कोण केलंस? देवाचे पुत्र, वारसदार. त्या प्रभू श्री ख्रिस्ताने आमच्या विरुद्ध असलेलं सर्व ऋणपत्र, सर्व दस्तऐवज त्याने वधस्तंभावर खिळून नाहीस केले. त्याने ते ऋणपत्र खोडले, ते ऋणपत्र त्याने रद्द केले. प्रभू, आज आम्ही आमच्या प्रभूला मिठी मारत आहोत. आज आम्ही आमच्या प्रभूच्या पाया पडत आहोत. आज बापा परमेश्वरा, आम्ही आमच्या प्रभू पुढे येऊन हमसामशी रडत आहोत, ओक्साबुक्सी रडत आहोत, कारण त्याने फार मोठे उपकार आमच्यावर केलेले हे आम्हाला आता समजलेलं आहे. आमचं पाप कशानेही माफ होऊ शकत नव्हतं, ते आम्हाला नरकात नेऊन सोडणार होतं, परंतु प्रभू श्री ख्रिस्त स्वतः वधस्तंभावर त्याने त्या पित्याच्या क्रोधाग्नीमध्ये आमचं पाप जाळून भस्म केला. प्रभू, हाच आमच्यासाठी फार महत्वाचा भाग आहे. उद्या आम्ही पुनरुत्थान साजरे करणार आहोत. आनंदाने, हर्षाने प्रभूचं पुन्हा उठणं जाहीर करणार आहोत, घोषित करणार आहोत. सहाय्य करवा. सर्वांना आशीर्वादित कर. धन्यता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो. म्हणून आमचे स्वर्गीय बापा,
आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपा आपला प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा देई बापाची प्रीती पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्व बरोबर असो. आमेन. प्रेमला स्तवने अर्पितो